CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आहे, पुढच्या 8-10 दिवसांमध्ये मतदान देखील होणार आहे, पण या वेळेच्या निवडणुकीमध्ये काही मजाच येत नाही। निवडणूक आहे असं वाटतच नाही। याचं कारण असं आहे की तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला देखील विचारलं, बाबा रे महाराष्ट्रामध्ये कोण निवडणार, तर 5 वर्षाचा मुलगाही सांगतो की या ठिकाणी भाजपा शिवसेना महायुतीचंच सरकार येणार। काँग्रेसची अवस्था त्याहीपेक्षा वेगळी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहायलाच तयार नाही। शरद पवार साहेबांची अवस्था कशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, कोई बचे तो मेरे पीछे आओ, कोणीच त्यांच्यासोबत राहायला तयार नाही। अशा प्रकारची अवस्था आज शरद पवार साहेबांच्या पक्षाची आपल्याला पाहायला मिळते। हीच अवस्था काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची देखील आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना माहिती आहे, या महाराष्ट्रामध्ये येऊन किती डोकं आपटलं तरी देखील आपल्याला जागा मिळत नाहीत। आणि म्हणून मी विचार करत होतो, राहुल गांधी कुठे दिसत नाहीयेत, मला वाटलं हरियाणात निवडणुका चालल्यात म्हणून तिथे असतील। तिथल्या मुख्यमंत्र्यांना विचारलं, ते म्हणे आमच्या इकडे नाहीत, म्हटलं दिल्लीत असतील, म्हणे आमच्या इकडे नाहीत, म्हटलं वायनाडला असतील, ते म्हणे आमच्या इकडे नाहीत। मग समजलं राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेल्यात, कारण त्यांना माहिती आहे इथे येऊन फायदा काय आहे। काल परवा समजलं ते सलमान खुर्शीद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ते म्हणाले काय करायचं, आमच्या पक्षामध्ये आमचे नेते पळूनच जातात, त्यामुळे आम्ही फेस कसं करायचं। शेवटी या सगळ्या नेत्यांनी राहुल गांधींना फोन केले, म्हणाले हारलो तर हारलो, किमान लोकांना तोंड दाखवा, तुम्ही बँकॉकला जाऊन बसले म्हणून आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहिली। आता कळलं ते परत येत आहेत, 1-2 सभा या ठिकाणी घेणार आहेत। 220 जागा येतील की 240 जागा येतील याची चर्चा करतायत, त्यामुळे या निवडणुकीमध्ये समोर कोणी पहिलवानच दिसत नाही। पक्षांनी आपली हार या ठिकाणी मान्यच केली आहे। याचं कारण बघा, यांनी 1-5-7 दिवसापूर्वी जाहीरनामा घोषित केला। यांचा जाहीरनामा जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल, हा असा जाहीरनामा आहे की ज्या पक्षाला माहिती आहे आपण निवडूनच येणार नाही आहोत, एकही आश्वासन पूर्ण करायचं नाही आहे, पुढचे 15-20 वर्ष लोक आपल्याला निवडून देणार नाही आहे, अशा मानसिकतेत तयार झालेला हा जाहीरनामा आहे। जगभरातले जेवढे आश्वासनं देता येतील ते सगळे आश्वासनं यांनी त्या जाहीरनाम्यात देऊन टाकले। पैसे कुठनं आणणार माहीत नाही, कसं करणार माहीत नाही। मी म्हटलं दोनच आश्वासन अजून द्यायचं शिल्लक राहिलं, असं आश्वासन दिलं असतं कदाचित त्यांनी की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एक ताजमहाल बांधून देतो, हे आश्वासन देणं शिल्लक राहिलं। आणि दुसरं आश्वासन शिल्लक राहिलं की आम्हाला निवडून द्या, चंद्रावर तुम्हाला एक एक प्लॉट देतो, एवढे दोन आश्वासन सोडले तर जगभरातले सगळे आश्वासन यांनी दिले।